दशहरा दिवाली जैसे त्योहारों के दौरान मिठाई बनाने के लिए खोए का व्यापक रूप से उपयोग किया जाता है, इसलिए इन दिनों अन्य प्रतिबंधित पदार्थों की बिक्री भी बढ़ जाती है। त्योहारों के मौसम में जैसे जैसे मिठाई की मांग बढ़ती है, कालाबाजारी करने वाले खोआ में मिलावट कर रहे हैं। नागपुर के खाद्य एवं औषधि प्रशासन ने इस दिवाली में 10 लाख रुपए का नकली खोआ जब्त करने में सफलता हासिल की है, साथ ही खराब मिठाइयां बेचने वालों के खिलाफ कार्रवाई की गई है। खाद्य एवं औषधि प्रशासन ने यह कार्रवाई दशहरा से दिवाली तक बेसन, खाद्य तेल, खोआ, मिठाई, फरसान, आटा, जड़ी बूटी, घी और मसालों के नमूने लेकर यह कार्रवाई की, ऐसी जानकारी खाद्य एवं औषधि प्रशासन विभाग नागपुर के सहायक आयुक्त प्रशांत देशमुख द्वारा दी गई है। औषध प्रशासन नागपुर या जिल्ह्यामध्ये जवळपास आम्ही सणासुदीच्या मोहिमेअंतर्गत मिठाई, नमकीन, फरसान, खाद्यतेल असे एकूण जवळपास 65 नमुने घेण्यात आलेले आहेत या कालावधीमध्ये, दिवाळीच्या कालावधीमध्ये। आणि त्यामध्ये तेलाच्या 5 ठिकाणी भेसळीच्या संशयावरून रियुज्ड टिन वापरत असल्यामुळे व लूज विकत असल्यामुळे 5 ठिकाणी आम्ही कारवाई घेऊन 7.5 लाखाचा साठा जप्त केलेला आहे। तसेच खव्याची एका ठिकाणी कारवाई घेऊन त्या ठिकाणी खवा साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आलेला आहे। सर, याच्यात काही स्पष्ट झालं की भेसळयुक्त होता हे सामान की? सदरचे नमुने आम्ही तपासणीला पाठवलेले आहेत, तपासणीचा अहवाल आल्यानंतर त्याबाबत पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई घेण्यात येईल। सर, आपल्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या काय? आमच्याकडं काही भ्रमणध्वनीवर अथवा ईमेलद्वारे किंवा आमची एक सिस्टम आहे, फॉस्कॉस सिस्टम, त्या सिस्टमच्याद्वारे ज्या काही तक्रारी प्राप्त झाल्या त्या तक्रारीच्या अनुषंगे काही कारवाई घेण्यात आल्या। पण संपूर्ण कारवाई हा आमचा कंटिन्युअस व्हिजिल असतो सणासुदीच्या दरम्यान, विशेषतः दिवाळीच्या दरम्यान, व मुख्यालयाकडून किंवा आमचे सहआयुक्त जे असतात ते वारंवार त्याबाबत व्हिजिल ठेवून चौकशा करून माहिती घेऊन कारवाई घेण्याचा प्रयत्न करत असतो। हे आमच्याकडे दोन प्रकार असतात, एक म्हणजे खाण्यास योग्य आणि एक खाण्यास अयोग्य। तर खाण्यास योग्य असेल परंतु मानदाप्रमाणे जर नसेल तर त्याच्यावर आम्ही तडजोड अर्ज दाखल करत असतो स्वआयुक्तांकडे, आणि जे खाण्यास अयोग्य आहेत किंवा अनसेफ आहेत त्यामध्ये खटला दाखल केला जातो। तर ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या अहवालाचा अभ्यास करून डिसाईड केला जातं की सेफ आहे का अनसेफ आहे, त्या अनुषंगाने पुढील कारवाई घेण्यात येईल।